जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, पाहू शकता माझ्या सोयाबीनचा प्लॉट हा की जो गेला होता की दीड महिन्यापासून पाणी नव्हता, त्याच्यामुळं आपण पूर्णपणे सुकून गेली होती, तर आपण सोडून दिली होती की बा दोन चार दिवस पाणी नाही आलं तर सोयाबीन पूर्णपणे वाळून जाणार। परंतु पाणी आला आणि सोयाबीन एकदम हिरवली मित्रांनो। तर त्या कालावधीत जेव्हा पाणी नव्हता, ते पाणी नसल्यामुळे जे आळ्याने त्याच्यावर अटॅक केला, कारण नेमकी सोयाबीन वाद्यात होती आणि ती सुकून चालली होती आणि गरमी अभावी आळी जास्त पडली आणि जास्त पडल्यामुळे आळ्यानं अटॅक केला। प्रत्येक झाडात एक दोन शेंगला कत्र आणलेलं आहे। पण मित्रांनो, त्यानंतर आपण तीन चार दिवस अगोदर एक फवारणी केलेली आहे आणि हिमाबॅक्टिन आणि अम्प्लिगो ही दोन औषधी आपण मारलेली आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मित्रांनो आलेला आहे। तर तुम्ही ही तिसरी फवारणी करा, तुम्हाला जो औषध योग्य वाटेल ते तुम्ही मारू शकता, हेच मारा असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला जो योग्य वाटेल ते मारा मित्रांनो। पण तिसरी फवारणी आता करा, जे गेलेलं पीक होतं ते परत आलेलं आहे मित्रांनो, कारण आपण आशा सोडून दिली होती, कारण आता पीक येणे हे शक्य नव्हतं, कारण एक ते दीड महिन्यापासून ज्या माळाच्या जमिनी आहेत त्यांनी ऊन धरलेलं होतं आणि सोयाबीननं मानासुद्धा टाकलेलं होता। माझ्या जे पहिला व्हिडिओ आहे, सोयाबीन कशी एकदम सुकून गेली होती तोसुद्धा मी टाकलेला होता, ते तुम्ही पाहू शकता। पण मित्रांनो, तीन चार दिवसा अगोदर मी औषधीची फवारणी केलेली आहे आणि याचा रिझल्ट मला असा लागलेला आहे की मित्रांनो, एकही आळी झाडावर नाही, परंतु ज्या शेंगा अदुगर कतरणलेल्या होत्या की पाणी नसल्यामुळं त्याच कतरणलेल्या आहेत, त्याच्यानंतर नवीन वाद्या आणि फुलंसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारे असा प्लॉट आलेला आहे मित्रांनो, कारण आपण दोन चार दिवस अगोदर याच्यावर औषधी मारलेली आहे। तर मित्रांनो, हे तीन चार दिवस अगोदर जी औषधी मारली त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेतकरी मित्राला एक लाईक करा। तर पाहू शकता मित्रांनो, तुम्हीसुद्धा तिसरी फवारणी केली नसेल तर करून टाका, कारण ही योग्य वेळ आहे, कारण आता दाणे हे पकण्याच्या स्थितीत आहेत आणि आत्ताच फवारणी करून घ्या।